शिवाजी पार्कला मनसेचा एक काही वर्तमानपत्रातसुद्धा मी वाचलं. 29 सगळं पाहिल्यानंतर मला काही कळलं नाही, BJP ची जाहीर सभा होती का मनसेची जाहीर सभा होती. कारण राज ठाकरे यांनी नेहमीच जे आहे कडवा विरोध काही वेळेला BJP ला केलेला आहे, आणि काल अचानक त्यांनी कसा वेगळाच टर्न घेतला काही कळायला काही मार्ग नाही आहे. हे तर खरं त्यांनी माझ्यावरही टीका केली, हे बरोबर आहे, परंतु मी त्यावेळेलासुद्धा मोदी आणि BJP सरकारच्या विरुद्ध बोलत होतो. त्यासाठी मला जे काही त्रास सहन करायला मी तो केला, परंतु मी माझा रस्ता बदलला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा मला बक्षीस म्हणून पहिल्या नंबरने तिथे शपथविधी घेण्यासाठी पाचारण केलं. परंतु राजसाहेबांचं काही कळतच नाही. एवढं एकदम BJP च्या विरुद्ध बोलता बोलता एकच फक्त ED ची एकदा त्यांना फक्त बोलवलं तिकडे, आणि दुसऱ्यापासून ते इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं. कोहिनूर टॉवर एकदम हलायलाच लागला त्यांचा. पण काय कळत नाही की हे काय त्यांना काय काय सांगायचं. त्यांनी स्पष्ट सांगावं BJP ची BT म्हणून काम करायचं, तर तसंही त्यांनी जाहीर करावं की आम्ही करतो आहोत. परंतु असं आडवळणाने बोलत बोलत जाऊन टीका टिप्पणी करण्यात काय अर्थ आहे. हे पहा, आता जातीवाद धर्मवाद कोणी कोणी वाढवला याचा हिशोब करायला गेला तर ते फार मोठं होईल. स्वतः राज ठाकरे आतापर्यंत काय करत होते, त्यांनीसुद्धा हा प्रांतवाद वाढवला, आणि काल एकदम हिंदीमध्ये भाषण करायला लावलं कोणाला तरी. कल्याण स्टेशनवरून मध्य प्रदेश UPच्या जे परीक्षार्थी होते त्यांना मारपीट करून कोणी पळवलं होतं, आणि काल एकदम ते हिंदी प्रेम आलं. मला काही कळत नाही. राज ठाकरे बोलतात चांगलं म्हणून लोक बघायला जातात, परंतु ते पुढे जे वागतात ते त्यांचं वागणं जे आहे ते काही लोकांच्या काही लक्षात येत नाही. आणि म्हणून ते आहे कार्यकर्त्यांनाही कळत नाही की आपली दिशा कुठली आहे. आपल्या इंजिनाचं तोंड ह्या बाजूला आहे, उत्तरेला आहे, दक्षिणेला आहे, पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे. त्यामुळे पक्षाची वाढ, पक्ष वाढतो याचं बॅरोमीटर काय, तुमचे किती नगरसेवक आहे, तुमचे किती आमदार आहे, किती खासदार आहे, जे काही कमी जास्त असतील ते. पण आज काय परिस्थिती आहे तुमची याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. मागची 5 वर्ष आणि या देशामध्ये आज 7-8 वर्ष BJP चं सरकार आहे, तर ते BJP च्या सरकारला सांगा ना काय तो कायदा करण्यासाठी आणि त्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी. ते का नाही करत, ते पण हेच बोलत होते. महाराष्ट्रात सरकार असतानासुद्धा त्यांनी केलं नाही, देशात सरकार आहे तरीसुद्धा होत नाही. मला असं वाटतं की आता निवडणुका आल्यामुळे जे आहे हा थोडासा जो आहे एकमेकाच्या म्हणजे धर्मवाद वाढवून जे आहे लोक गोळा करण्याचा प्रयत्न दिसतो आहे, परंतु तेवढासा काही यशस्वी होणार नाही. कारण लोकांनी ह्या सगळ्या वादाचे चटके फटके आता खाल्लेले आहेत. भाजपच्या जवळ म्हणजे भाजपाचाच प्रचार ते कार करत होते. फक्त स्टेजवर जे आहे भाजपचे झेंडे वगैरे काही लावलेले नव्हते, बाकी सगळं काही तसंच होतं. आता भाजप त्यांना घेते की नाही हे आपल्याला बघायचं आहे. त्यांनी तर आता तो ट्रॅक बदललेला आहे. ED ने जो आहे तो वेगळ्या ट्रॅकवर त्यांना नेलेला आहे. त्यामुळे बघू आता या सगळ्यांची नावं घेतल्याशिवाय त्यांच्या भाषणाला काही किंमतच येणार नाही ना. काही वेळेला मोठ्या मोठ्या लोकांची नावं घ्यायची असतात, त्यांच्यावर जाहीर टीका करायची असते, जाहीर टीका करायची असते, म्हणजे तुम्ही मीडियावाले जे आहे त्याला जास्त जे आहे परत परत दाखवत असतात, प्रसिद्धी देत असतात. म्हणून